देश आज 77वा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय. दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिनाचा सोहळा संपन्न झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिन्ही दल आणि दिल्ली पोलिसांकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला आणि त्यानंतर पंतप्रधान मोदींनी राष्ट्रध्वज फडकवला. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून सलग 10व्यांदा देशवासियांना संबोधित केलंय. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी लाल किल्ल्यावरून हे त्यांचं शेवटचं भाषण होतं. मोदी यांनी देशासाठी आयुष्याची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्यवीरांना नमन करून देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. लाल किल्ल्यासमोरील ज्ञानपथ फुलांनी सजवण्यात आलं होतं. देशभरातून पीएम किसान योजनेच्या लाभार्थींसह सुमारे 1800 विशेष पाहुणे स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याला उपस्थित होते आणि यावेळी समारंभात प्रथमच स्वदेशी तोफांचीच सलामी देण्यात आली. विशेषकर मणिपुर में जो हिंसा का दौर चला, कई लोगों को अपना जीवन खोना पड़ा, मां बेटियों के सम्मान के साथ खिलवाड़ हुआ, लेकिन कुछ दिनों से लगातार शांति की खबरें आ रही हैं. देश मणिपुर के लोगों के साथ है. देश मणिपुर के लोगों को पिछले कुछ दिनों से जो शांति बनाए रखी है, उस शांति के पर्व को आगे बढ़ाएं और शांति से ही समाधान का रास्ता निकलेगा. आज देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय. स्वातंत्र्याला 77 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त संपूर्ण देशात जल्लोषाचं वातावरण आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात ध्वजारोहण केलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि जनतेला त्याचप्रमाणे अनेक नवीन योजना त्यांनी घोषित केल्यात. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक विषयांवर आपलं मत देखील मांडलं. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत केंद्राच्या 6000 रुपयांमध्ये राज्यातर्फे आपले 6000 रुपये आपण घातले आणि दरवर्षी आता 12000 रुपये प्रति शेतकऱ्याला मिळणार आहेत. 1,15,00,000 शेतकरी कुटुंबांना हा लाभ मिळेल. रखडलेल्या 35 जलसंपदा योजना प्रकल्पांना आपण चालना दिली, वेग दिला. जवळपास 8,00,000 हेक्टर जमीन सिंचनाखाली म्हणजे ओलिताखाली येणार आहे. जलयुक्त शिवार योजनाही आपण पुन्हा सुरू केली आहे. समुद्रात वाहून जाणाऱ्या कोकणातील नद्यांचं पाणी वळवण्यासाठी नदीजोड प्रकल्प आपण हाती घेतोय. मराठवाडा वॉटर ग्रीडच्या माध्यमातून नद्यांचं पाणी दुष्काळग्रस्त भागाकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजारोहण पार पडलं आणि यावेळी स्वातंत्र्यसैनिक अधिकारी पदाधिकारी यांची भेट फडणवीसांनी घेतली. या सोहळ्याला विभागीय आयुक्त बिद्री, पोलीस आयुक्त आणि सर्व अधिकारी वर्ग उपस्थित होता. ध्वजारोहणानंतर उपस्थितांना संबोधित करताना लवकरच नव्या विकास कामांचा शुभारंभ होणार असून 1000 एकरवर लॉजिस्टिक पार्क उभारणार असल्याची घोषणा करण्यात आली. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 77व्या वर्धापन दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आलं. या ध्वजारोहण सोहळ्याला जिल्ह्यातील खासदार आमदार यांच्यासह स्वातंत्र्यसैनिक, आजी माजी सैनिक, त्याचबरोबर प्रशासकीय अधिकारी, नागरिक, शाळकरी विद्यार्थी यांची विशेष उपस्थिती होती. नागपूर आणि कोल्हापूरमध्ये आज ध्वजारोहण करण्यात आलं. नागपूरमध्ये नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण जे ते करण्यात आलं आणि कोल्हापूरमध्ये अजित पवार यांच्या हस्ते आज ध्वजारोहण जे ते करण्यात आलेलं आहे. दोन्ही ठिकाणी बोलत असताना विशेष योजनांची देखील घोषणा करण्यात आलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये ध्वजारोहणानंतर जनतेशी संवाद साधत असताना नागपूरमध्ये लवकरच मोठा असा लॉजिस्टिक पार्क उभारणार असल्याचं म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्या हस्ते देखील आपण पाहिलं तर ध्वजारोहण जे आहे कोल्हापूरमध्ये पार पडलेलं आहे. कोल्हापूरमधल्या या ध्वजारोहणानंतर देखील त्यांनी जनतेशी संवाद साधला आणि यावेळी राज्याचा विकास आणि या विकासामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या योजनांचा उल्लेख त्यांनी यावेळी केला. या कार्यक्रमाला कोल्हापूर परिक्षेत्रातील महत्त्वाचे सगळे खासदार, आमदार आणि महत्त्वाचे नेते आणि शाळकरी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वातंत्र्य दिनाच्या
जगभरातील भारतीयांना आणि महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना या ठिकाणी मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। आपला स्वातंत्र्य दिन आणि आपला तिरंगा झेंडा आपली निशाणी जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत सन्मानाने हा तिरंगा डौलत राहील अशा प्रकारची प्रार्थना देखील मी करतो। गडचिरोलीच्या पोलिसांनी जे शौर्य दाखवलं त्यामुळे मोठ्या प्रमाणात आपल्याला पदक मिळाली। 26 जानेवारीला मिळाली होती, दोन्हीचा विचार केला तर या वर्षामध्ये 64 पदक जी कदाचित देशात सर्वाधिक असतील ही आमच्या गडचिरोलीच्या पोलिसांना मिळाली आहे। त्यांच्या शौर्याकरता, त्यांच्या धीरोदात्त अशा प्रकारच्या कार्याकरता आणि गडचिरोलीमध्ये एक प्रकारे शांतता प्रस्थापित करण्याकरता ती मिळाली आहे। अर्थातच अजूनही हा संघर्ष संपलेला नाही। आणि या 77व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने कोल्हापूरमध्ये राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ध्वजारोहण केलं। यावेळी मोठ्या संख्येने कोल्हापूरकर या ठिकाणी उपस्थित होते, खास करून तिथले आमदार, खासदार, महत्त्वाचे नेते, शाळकरी विद्यार्थी, विविध सामाजिक क्षेत्रात काम करणारी मंडळी, स्वातंत्र्यसैनिक आणि माजी सैनिक देखील यावेळी उपस्थित होते। अनेक महत्त्वाचे निर्णय जसे देश पातळीवर चाललेले तशाच पद्धतीनं या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, मंत्रिमंडळातील सगळे माझे सहकारी असतील, सगळे आमचे लोकप्रतिनिधी असतील, अधिकारी वर्ग असेल, कर्मचारी वर्ग असेल, सगळ्यांना बरोबर घेऊन या राज्यातल्या शेतकऱ्यांना एक मदत करण्याची भूमिका ह्या सरकारने घेतली। केंद्राने नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला 6,000 रुपये वर्षाला देण्याचा निर्णय घेतला, त्याच्यामध्ये भर टाकून अजून 6,000 असे 12,000 केंद्राचे आणि राज्याचे मिळून आपण आपल्यातल्या 25 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्याचा अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। देशात 77व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त देशभरातच विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। नाशिक जिल्ह्याचे शासकीय ध्वजारोहण महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पार पडले। नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर धुळे इथल्या ध्वजारोहणाची जबाबदारी देण्यात आली होती। नाशिकमधील ध्वजारोहणाचा मान गिरीश महाजन यांना देण्यात आला, तर पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। जिल्हाधिकारी कार्यालयात हे ध्वजारोहण पार पडले। या सोहळ्याला जळगाव शहरातील स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवानांच्या पत्नी आणि विद्यार्थी उपस्थित होते। यावेळी पोलीस पथकाकडून मानवंदना देण्यात आली। छत्रपती संभाजीनगरमध्ये पालकमंत्री संदीपान भुमरेंच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयात मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा जो आहे तो पार पडला। या सोहळ्याला सर्व राजकीय नेते, प्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते। स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा मी या ठिकाणी देतो। देशापेक्षा माझा परिवार कसा वाचेल, माझा परिवार कसा मोठा होईल आणि मी त्यांना कसा वाचवू शकेल यासाठी सगळ्यांचे प्रयत्न या ठिकाणी चाललेले आहेत। आणि म्हणून देशात बघा का महाराष्ट्रात बघा, सगळ्या दूर परिवारवादच चाललेला आहे। या सगळ्या परिवारवादामध्येच देश आजपर्यंत थांबलेला होता, परंतु आता माननीय नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने एक मोठी आगेकूच या ठिकाणी सुरू केलेली आहे। पुण्यातील विधानभवन परिसरात राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं। यावेळी सर्व शासकीय अधिकारी उपस्थित होते। ध्वजारोहणानंतर राज्यपालांनी उपस्थितांशी संवाद साधला। स्वातंत्र्य दिनानिमित्त बीडमध्ये देखील मोठा उत्साह बघायला मिळाला। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं आणि यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा सत्कार देखील कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला। अहमदनगर इथल्या पोलीस परेड
ग्राउंडवर अहमदनगरचे पालकमंत्री आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. जिल्ह्यातील विविध विकास कामं लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील. हर घर जल या केंद्र सरकारची योजना राबवण्यात येणार असून 2024 पर्यंत प्रत्येक घरात पिण्याचं पाणी देण्याचा प्रयत्न केला जाईल असंही विखे म्हणाले. लातूर जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात शासकीय ध्वजारोहण राज्याचे युवक कल्याण क्रीडा आणि बंदरेमंत्री संजय बनसोड यांच्या हस्ते पार पडला आणि यावेळी माजी सैनिक शहीद जवान यांच्या परिवाराचा सन्मान करण्यात आला. तसंच पोलिसांच्या ताफ्यात 24 नवीन दुचाकींचं लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आलं. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मुंबई महानगरपालिकेच्या आवारात ध्वजारोहण सोहळा पार पडला. महानगरपालिकेचे प्रशासक इकबाल सिंग चल यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी महापालिका सुरक्षा रक्षक आणि अग्निशमन दलाकडून परेड काढण्यात आली. मुंबई धुळे आणि कोल्हापूरमध्ये आज आपण बघतो मुंबईमध्ये मशाल रॅली काढण्यात आलेली होती. त्याचबरोबर धुळ्यामध्ये ध्वज रॅली काढण्यात आली. मोठा असा ध्वज जो आहे तो तयार करण्यात आलेला होता. जी ज्याची रॅली आपण धुळ्यात काढण्यात आल्याचं आपण बघतोय, तर कोल्हापूरमध्ये देखील मशाल रॅली काढण्यात आल्याचं आपण बघतोय. स्वातंत्र्य दिनाचा उत्साह राज्यात विविध ठिकाणी बघायला मिळाला. उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी आणि आमदार मनीषा चौधरींच्या नेतृत्वात मशाल घेऊन पदयात्रा काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येनं नागरिक या पदयात्रेत सहभागी झाले होते. स्वातंत्र्य दिनानिमित्त मेरी माटी मेरा देश या अभियानाअंतर्गत धुळे शहरात 1111 फुटांचा भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. भाजप युवा मोर्चाच्या वतीनं या तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. धुळे शहरातील अग्रसेन महाराज चौक ते महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत ही रॅली काढण्यात आली. स्वातंत्र्य लढ्यातील योद्ध्यांना सलाम करण्यासाठी कोल्हापुरात कृतज्ञता मशाल मार्च काढण्यात आला. कोल्हापूर काँग्रेस कमिटीच्या वतीनं मध्यरात्री मिरजकर तिकटी ते दसरा चौक असा मशाल मार्च काढण्यात आला. आमदार सतीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. यानंतर थेट जाऊयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये. प्रफुल्ल पोटेल तिथे बोलतात. साहेब उपस्थित आहे, युवकांचे अध्यक्ष सूरज चव्हाण उपस्थित आहे, अनेक पदाधिकारी इथे मुंबईचे आणि महाराष्ट्राचे इथे उपस्थित आहे. सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज आपण या ध्वजारोहण केलं आहे आणि या ध्वजारोहण करत असताना आपल्या सगळ्यांना संकल्प हे घ्यायचा आहे की आपण फक्त या स्वातंत्र्य दिवसाचा अर्थ एक औपचारिकच नव्हे पण एक या आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये एक संकल्प आपण बांधला पाहिजे की आपण मिळून या राज्याची आणि देशाची आपण सेवा करू शकू, उत्तम रीतीनं करू शकू. लोकांची जी अपेक्षा आहे आपल्याकडून त्या आपण व्यवस्थित यशस्वीरित्या बाळगू शकू. फक्त एक राजकीय पक्ष म्हणून नव्हे पण आपला पक्षाचा एक ध्येय धोरण हे राष्ट्रवादी नावच आपलं आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. म्हणजे या पक्षाच्या कडून लोकांना जी अपेक्षा आहे, जे आपण या पक्षाला बांधताना सुरू करताना जे संकल्पना आपण केली होती, आदरणीय शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली 1999 आपण पक्षाची स्थापना केली आणि माननीय अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उन्नती सतत होत राहिली आणि आजच्या या शुभ दिवस देशासाठीच आहे पण सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी पण हे आहे की आपल्याला परत या राज्याची सेवा करण्याची आपल्याला संधी मिळालेली आहे. मित्रांनो, राज्य करताना संधी मिळते फक्त सत्तासाठीच नव्हे
पण खऱ्या अर्थाने आपला विचारांनी आचारांनी आपण ज्या जबाबदारी आपल्याला मिळालेली आहे त्याला आपण कशा पद्धतीने लोकांच्या सेवेसाठी आणि विकासासाठी आपण अर्पित करू शकतो ही महत्त्वाची बाब आहे। आणि म्हणून आजच्या या शुभ दिवस मी परत महाराष्ट्र आणि देशवासियांना देशाचा 77वा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय। देशातील ऐतिहासिक लाल किल्ल्यावरती स्वातंत्र्य दिनाचा उत्साह मोठा दिसून आला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही दल आणि दिल्ली पोलिसांकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला आणि त्यानंतर पंतप्रधान मोदींनी राष्ट्रध्वज फडकावला। त्यानंतर पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून सलग 10व्यांदा देशवासियांना संबोधित केलं। पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी लाल किल्ल्यावरून हे त्यांचं शेवटचं भाषण होतं। मोदी यांनी देशासाठी आयुष्याची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्यवीरांना नमन करून देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या। लाल किल्ल्यासमोरील ज्ञानपथ फुलांनी सजवण्यात आलं होतं। देशभरातून पीएम किसान योजनेच्या लाभार्थींसह सुमारे 1800 विशेष पाहुणे स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याला उपस्थित होते आणि यावेळी समारंभात प्रथमच स्वदेशी तोफांचीच सलामी देण्यात आली। आज मैं हमारे देश के एक एक देशवासियों को पीने का शुद्ध पानी पहुंचे, पर्यावरण की रक्षा के लिए पानी के प्रति संवेदनशील व्यवस्थाएं विकसित हो उस पर हम बल दे रहे हैं। हमारे देश में कोरोना के बाद दुनिया देख रही है होलिस्टिक हेल्थ केयर, ये समय की मांग है। हमने अलग आयुष मंत्रालय बनाया और योग और आयुष आज दुनिया में अपना परचम लहरा रहे हैं।